बापराव पाटील यांचा शास्त्रीनगर वाशाकडून जंगी सत्कार. मुरुम तारीख 13. बापराव पाटील यांचा श्रीक्षेत्र श्रीशैलम जगद्गुरू ट्रस्टवर संचालकपदी निवडीबद्दल मुरुम येथील शास्त्रीनगर वाशियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी आगमनात पाटील यांचा फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. हाजी उस्मान साहब सय्यद, विजयकुमार स्वामी गुरुजी, हाजी हुसेन साहब चौधरी, हाजी सय्यद साहब इनामदार, हसन मिस्त्री झारेगार आदींनी बापराव पाटील यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी उपस्थित उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांचाही चांद गौंडी, शकील मुरडी, तयूब निलंगेकर, रफिक येनगुरे, पाशा बागवान आदींनी सत्कार केला. व तसेच प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव यांचाही रशीद गुत्तेदार सलीम अत्तार यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात बाबूराव बेगमपुरे, विजयकुमार स्वामी, काशीनाथ मिरगळे आदींनीही बापराव पाटील यांचा सत्कार केला. यावेळी कंटेकूर सरपंच गोविंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, दत्ता चटगे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत भेंडकाळे, नगरसेवक आयुब मासूलदार, पाशा येनगुरे यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी शरण पाटील, दिलीप भालेराव, रफिक तांबोळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास गुरगुरे, प्रास्ताविक रशीद शेख, तर आभार जुबेर अत्तार यांनी मानले.